पाच वर्ष 2014 गेलं आणि 2019 आलं. वेळ कुमार म्हणला की आमचं ते 2014 गेलं 2019 आले. मला एक सांग जय कुमार, अरे शेंबूर काट्या, अरे 2014 नंतर ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं, सोसायटीचं इलेक्शन झालं, पंचायत समितीचं इलेक्शन झालं, नगर पंचायतीचं झालं, नगरपालिकेचं झालं, मार्केट कमिटीचं झालं, खरेदी विक्री संघाचं झालं. ही सगळी इलेक्शन शेखर गोरेच्या नेतृत्वाखाली गुराळ घेतल्याशिवाय राहिली नाही. अरे आमचे सगळे टँकर चालू होते, आमचे ॲम्ब्युलन्स चालू होते, प्रत्येक गावात पाणी फाउंडेशनची कामं चालू होती, त्या ठिकाणी आमच्या मशिनरी चालू होत्या. हे सगळं चालू असताना तू म्हणतोय की 5 वर्ष आला, आणि तू 10 वर्ष काय केसा फुगव घेतोच असतो. 10 वर्षात पाण्याने जोडून तू काय करत होता, गोटे खेळत होता. तू दुसऱ्याची माप काढण्यापेक्षा तुला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, ज्या लोकांनी 35 वर्ष काय केलं नाही म्हणून तुला लोकांनी संधी दिली. पहिलं 5 वर्ष त्यांनी 6 महिने सुरुवात केला, म्हणला 6 महिने पाणी नाही नंतर राजीनामा दे. परत म्हणलं जरा 2 वर्ष द्या, 2 वर्ष दिली, 2 वर्षांनी पाणी नाही म्हणलं. परत 4 वर्ष, 5 वर्ष झाली, कुठेतरी पत्राडे उभी केली, पाणी आणून दाखवलं, नारळ पण खाली गेले. आणि त्या ठिकाणी मला मला खूप संधी द्या, मला एक संधी द्या, परत संधी द्या, दिली आपण त्या वेळेला संधी. खोट बोलत बोलली उठून तुम्हाला माहिती का ऍक्ट्रेस कुठली ती टीव्हीला दाखवत महिन्याला लग्न करते, कुठली होती राखी जाऊ. अहो या माझ्या आमदारापेक्षा राखी जाऊ 10 पट बरी. महिन्याला पाणी आणतोय, महिन्याला पाणी आहे की अगं आंघोळ आहे पॅन्टवर घेतलं आंघोळ करते. मला एक कळत नाही, तू पाणी आणलं पाणी आणलं म्हणतोय, फ्रेश लावलं म्हणतोय, हरित क्रांती झाली म्हणतोय, पण आज पण माझ्या मान खेळा दुष्काळी भागामध्ये 81 गावात टँकर का लागतात, त्याचं उत्तर तुझ्या आहे का? ठीक आहे, मी मान्य करतो पाणी आणलं. मग आज पण 83 गावात पाणी फाउंडेशनचं काम करावं का लागतं?